हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट माहिती देणार आहे तलाठी भरती प्रक्रियेविषयी. नवीन एक नोटिफिकेशन आता उपलब्ध झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून ही नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे गाइज. तर यामध्ये कम्प्लीट त्यांनी तलाठी भरतीसाठी किती रिक्त पदे अवेलेबल आहे याविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर गाइज, या व्हिडिओनुसार आपल्याला एवढं कळणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी माहिती दिलेली आहे, तर तसेच बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा माहिती निघणार आहे की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तलाठी पदासाठी किती रिक्त पद खाली आहेत, ज्यानुसार आपल्याला संपूर्ण एक नोटिफिकेशन लवकरच बघण्यात मिळणार आहे. तर गाइज, याविषयी कम्प्लीट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कम्प्लीट व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. तर गाइज, तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर ही एक नोटिफिकेशन आहे जी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून त्यांच्या तलाठी रिक्त पदाची माहिती देणारी एक नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये त्यांनी कम्प्लीट माहिती दिलेली आहे की म्हणजे 1/12/2021 पासून तर 31/12/2021 पर्यंत किती तलाठी पद रिक्त आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. यामध्ये कम्प्लीट तुम्हाला इथं माहिती मिळणार आहे की किती पद रिक्त आहे. वरून जर तुम्ही कॅटेगरी वाईज पाहिलं तर तुम्हाला इथं कम्प्लीट माहिती मिळणार की किती पद प्रत्येक कॅटेगरी वाईज रिक्त आहे. तर एकूण यामध्ये जर आपण पद चेक केली की किती आहे, किती पोस्ट साठी हे नोटिफिकेशन निघू शकते, तर यामध्ये कम्प्लीट लिहिलेलं आहे की 79 पोस्ट साठी हे नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. यामध्ये हे पण दाखवलेलं आहे त्यांनी की हे जे म्हणजे कम्प्लीट नोटिफिकेशन आहे ही 3/1/2022 रोजी रिलीज करण्यात आली होती ती ऑफिशियल वेबसाईटवर, आणि तिथे गाईज तुम्ही कम्प्लीट माहिती याविषयी चेकआउट करू शकता. ही कम्प्लीट माहिती जी आहे गाईज ही सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून निघालेली आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती पदं रिक्त आहेत तलाठी भरती प्रक्रियेसाठी. तर गाईज, यावरून आपण एक ठरवू शकतो की लवकरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला बाकीच्या जिल्ह्यांनुसार माहिती जमा केल्यानंतर तलाठी भरती प्रक्रियेसाठी एकूण म्हणजे टॅली करून कम्प्लीट पोस्ट एक मेगा भरती काढण्याची शक्यता आहे. आणि मेगा भरती जेव्हा पण निघणार किंवा तलाठीची भरती प्रक्रियेसाठीची ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज होणार, त्याविषयी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफाय करणार आहे. म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, जेव्हा पण नोटिफिकेशन तुमची रिलीज होणार आहे त्यानंतर तुमच्या पुढे काय प्रोसिजर असते, कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर फॉर्म भरणं झाल्यानंतर 50 ते 60 दिवसात तुमची एक्झाम असते, तर एक्झामचा पॅटर्न काय असतो, सिलॅबस काय असते, किती मिनिटांमध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करावं लागते, तसेच तुमचे कट ऑफ पण कितीपर्यंत जाऊ शकते, याविषयी पुरेपूर माहिती देणारे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला तुमच्या भरती प्रक्रियेविषयी माहिती हवी असेल आणि तसेच तुम्हाला जर तुमच्या एक्झाम पॅटर्नविषयी आणि सिलॅबसविषयी माहिती हवी असेल, तसेच किती स्टडी मटेरियल लागू शकते किंवा कोणकोणते बुक्स एकदम इम्पॉर्टंट आहेत या परीक्षेसाठी, त्याविषयी माहिती हवी असेल तर याविषयी कम्प्लीट व्हिडिओज ऑलरेडी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं लिंकसुद्धा मिळून जाणार, जिथून तुम्ही डायरेक्टली चेकआउट करू शकता सर्व व्हिडिओज. आणि जर तुम्हाला काही बुक्स परचेस पण करायचे असतील तर त्यांच्या लिंकसुद्धा मी अवेलेबल करून दिलेले आहे, तर तिथून तुम्ही डायरेक्टली बुक्स पण परचेस करू शकता. तर गाईज, तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला हवी की जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात तर सर्वात अगोदर तर या मंथमध्येच, म्हणजेच जानेवारी मंथमध्ये लवकरच तुमची नोटिफिकेशन निघणार आहे. नोटिफिकेशन एक वेळा निघाली की त्यानंतर कम्प्लीट 50 ते 60 दिवसांचाच कालावधी तुम्हाला मिळत असतो तुमच्या परीक्षेसाठी. जर तुम्हाला प्रिपेरेशन करायची आहे तर तुम्हाला आतापासूनच स्टडी करावं लागणार आहे, कारण की गाईज तुम्हाला वेळ खूप कमी मिळतो आणि मग वेळेवर तुमचं प्रिपेरेशन होत नाही जसं व्हायला पाहिजे तसं. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी पोस्टसाठी जर एक्झाम द्यायची आहे तर तुम्हाला आतापासूनच प्रिपेरेशन करणं गरजेचं आहे. तर गाईज, माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला कम्प्लीट मार्गदर्शन मिळून जाणार की तुम्हाला कशाप्रकारे परीक्षेसाठी तयारी करायची आहे, कोणकोणते बुक्स तुम्ही परचेस करू शकतात आणि कशाप्रकारे तुमची परीक्षा असते, कोणकोणते क्वेश्चन्स असतात, किती क्वेश्चन्स असतात, किती मार्क्स असतात, निगेटिव्ह मार्किंग असते की नाही, विषयी माझ्या चॅनलवर कम्प्लीट माहिती अवेलेबल आहे. तर ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. आणि तसेच त्यानुसार जसं मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी महिन्यातच तुमची नोटिफिकेशन निघणार आहे, त्यानुसारच आता हे जे नवीन नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे की कम्प्लीट 1/12/2021 पासून तर 31/12/2021 पर्यंत किती पदं तलाठी या पोस्टसाठी रिक्त आहेत याविषयी कम्प्लीट माहिती देणारं हे एक पोस्ट आहे, एक नोटिफिकेशन आहे. तर ही नोटिफिकेशन कम्प्लीट सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. असेच आता प्रत्येक जिल्ह्यांची ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त पदे आहेत तलाठीची, त्या सर्व जिल्ह्यांची माहिती गोळा करून आता लवकरच तुमचं एक मेगा भरती
निघणार आहे तलाठी पोस्टसाठी. म्हणून गाईज सर्वांनी आता तयार रहा. आता तुम्ही पाहू शकतात की कंप्लीट 79 पोस्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि ही जी नोटिफिकेशन आहे 3/1/2022 रोजी रिलीज करण्यात आली होती. तसेच आता बाकीच्या ज्या पण जिल्ह्यांच्या नोटिफिकेशन्स आहेत त्या लवकर लवकर रिलीज होतील आणि तशाच कलेक्टिवली 1 तलाठी मेगा भरतीचे जे नोटिफिकेशन आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ते रिलीज करण्यात येईल. आणि जेव्हा पण नोटिफिकेशन येईल मी तुम्हाला नक्की सर्वात अगोदर नोटिफाय करणार. म्हणून लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर गाईज आय होप की तुम्हाला या व्हिडिओविषयी कम्प्लीट माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल. पूछा गया था x2/yz तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के, लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.